नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी, पाहुयात सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे 21वे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या वसंत मालेचे आयोजन कल्याणमधील सुभाष मैदान येथील ज्येष्ठानंद भवन येथे करण्यात आले होते. 5 मे रोजी व्याख्यानमालेचे उद्घाटन महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले होते. 5 ते 11 मे दरम्यान वसंत व्याख्यानमालेला अनेक नामवंतांनी हजेरी लावून व्याख्याने दिली. त्यामध्ये दीप्ती कुलकर्णी, डॉक्टर संतोष बोर्डे, उपेंद्र दाते, दिलीप नामजोशी, कुमारी अनगा मोडक, प्रवीण कारखानीस व समारोप डॉक्टर संजय खेरे यांच्या 70 येथील तरुण या व्याख्यानाने करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गिरीधर बोरसे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. 5वे पुष्प गुंफताना प्रवीण कारखानीस यांनी सांगितले की मी आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त मराठी संमेलनाला हजेरी लावली आहे. वयाच्या 11व्या वर्षापासून संमेलनाला सुरुवात केली. पु ल देशपांडे, आचार्य हरी आपटे सह अनेक साहित्यकांना व कवींना भेटण्याचा योग मला आला. पहिली वसंतमाला न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी 1847 मध्ये सुरू केली व तेव्हापासून सर्वत्र सुरू झाली. त्यानंतर 4 वर्षांनी 1878 मध्ये साहित्य संमेलन प्रत्येक गावागावात होणे गरजेचे केले. मध्यंतरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावरून मराठी व अमराठी वाद झाला, परंतु माझ्या मते तो वाद चुकीचा आहे. कारण मराठी साहित्य हा अमराठी व्यक्ती वाचू शकतो, त्याचा अभ्यासही करू शकतो. त्यामुळे मराठी साहित्याची आणखीच प्रसिद्धी होईल. अशा अनेक साहित्य संमेलनाच्या आठवणी व अनुभव तसेच घडलेले प्रसंग यावेळी त्यांनी सांगितले. तसेच नवकवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. जप करणारे काही जण परेमधून जप करतात म्हणून त्यांचं नाव पडलंय परांजपे. बघा, आडनावात सुद्धा कसं संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.